नमस्कार, मी योगेश पवार आणि आमच्या मुलांनी म्हणजे आयुष आणि अर्जुनने एक छानशी कल्पना त्यांच्या मनात आली आणि ती म्हणजे अशी होती की ते पाणी पिलेले नारळ होते ते आम्ही फेकून दिलेले होते, तर त्याच्यात पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी करूया अशी कल्पना त्याच्या मनात आली आणि मला म्हणला की असं असं आपण करूया, म्हटलं छान आहे आणि ते आम्ही आता तीन खड्डे काढून तीन नारळ इकडे ठेवलेले आहेत जेणेकरून पक्षी खारुताई किंवा चिमण्या त्या पाणी पितील आणि त्या पक्ष्यांचा जीव वाचेल. उन्हाळा एवढा भयंकर आहे त्यामुळे तुम्ही पण हा उपक्रम करा जेणेकरून पक्ष्यांना पाणी पिता येईल, त्यांना छान वाटेल आणि हा उपक्रम केल्यानंतर तुम्हालाही छान वाटेल. थँक्यू. नमस्कार. हे आहेत नारळ म्हणजे याच्यातलं पाणी आम्ही पिलेलं आहे आणि हे आता फेकून दिलं होतं, पण हे असं फोडलेलं बघून आम्हाला एक आयडिया सुचली. ती आयडिया काय आहे चला बघू. हे प्रेम आता काय करायचं आहे याच्यापासून, आपल्याला कशासाठी वापर करायचा आणि कशासाठी? चालू आहे. चला, आणि आता आम्ही हा व्हिडिओ बनवतोय म्हणजे तुम्ही पण हे कराल म्हणून हा आम्ही व्हिडिओ बनवतोय. एक आम्ही पाण्यासाठी केलेला आहे म्हणजे पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी एक छानशी अशी आम्ही एक आयडिया लढवलेली आहे आणि ही सगळी आयडिया आमच्या प्रेमची आहे आणि आजूची पण आहे. टाकाऊ पासून टिकाऊ म्हणजे हे इकडे आमच्या वही शेती आहे, असे खूप झाडं झुडपं आहेत आणि पक्ष्यांना पाणी मिळावं त्यांना पाणी पिता येईल म्हणून आम्ही ही एक आयडिया केलेली आहे. चला आता जाऊन याचं कामकाज चालू करूया. तर हे आता प्रेमचं काम चालू आहे आणि तो नारळ जो आहे तो नारळ त्याच्यात खालून पुरणार आणि वरून पाणी भरायचं रोजच्या रोज, जेणेकरून पक्षी येतील. उन्हाळा एवढा भयंकर उन्हाळा आहे बघा, त्यामुळं उन्हात त्यांना पाणी पिण्यासाठी. इथं आणि कुठले कुठले पक्षी येतात प्रेम? बगळा. बर, आणि खारुताई येते आणि इथे खारुताई पण येते या एरियामध्ये सारखी खायला, त्यामुळे तिलाही पाणी पिता येईल आणि छोटे छोटे चिमणे येतात. अशा प्रकारे हे केलेलं आहे. अरे त्याच्यात हे आमचे भाचे पण आलेले आहे, स्वीटी आणि आमचा स्वराज पाटील. तर हे आता आम्ही पाणी आणलेलं आहे आणि पाणी याच्यात होता भर सगळं सगळं भर. अशा पद्धतीनं हे पाणी पिण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे, तुम्ही पण घरी करा. तिसरा हा खड्डा काढतो छोटासा, तो नारळ बसेल एवढा खड्डा काढून घ्यायचा आणि रोजच्या रोज आपण एक तांब्या फक्त पाणी घालायचं जेणेकरून ते पाणी आसपास फिरणाऱ्या सगळे पक्षी किंवा खारुताई त्यांना पाणी पिता येईल. आणि छान उपक्रम आम्ही राबवतोय या लॉकडाऊनमध्ये घर बसल्या आणि प्रेम आमचा आजू ही त्यांना आयडिया सुचली आणि मला छान वाटलं ते. तर हा खड्डा आता पूर्ण होतोय छोटासा. हा नारळ आपण त्याच्यात बसवायचा. अजून जरा काढा थोडस, पक्ष्यांना पाणी खरंच ह्या उन्हाळ्यात पाणी कुठं पिणार, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपण एक माध्यम निवडलं आणि ते करतोय, त्यामुळे तुम्ही पण करा मित्रांनो. तर हा तिसरा खड्डा आमचा पिण्याचा टँक, वॉटर टँक म्हणा या पक्ष्यांच्यासाठी.
आहे, एक तिसरा कट्टा आता भरलेला आहे. चला नमस्कार, माझं नाव आयुष पवार. नमस्कार, माझं नाव अर्जुन पवार. हे आम्ही जसं केलं आहे तसं तुम्ही करा पक्ष्यासनी, आणि पक्ष्यांचा जीव वाचवा.